झी 24 तास एक पाऊल पुढे। जर्मनीतल्या ग्रिप्स रंगभूमीवर आधारित नाटकांचा ट्रेंड भारतात आला तो 1986 साली। मोहन आगाशे, श्रीरंग गोडबोले यांनी खऱ्या अर्थाने भारतीय रंगभूमीला ग्रिप्स रंगभूमीशी ओळख करून दिली। आणि आता या यादीत एक नाव आणखीन पुढे येत आहे, अभिनेत्री विभावरी देशपांडे हिचं। कसं पाहूया। तुम्हाला FIR दर्ज करायचं आहे का? हो, म्हणजे तक्रार नोंदवायची आहे ना, मग तसं सांगा ना। बसा। अरे बसा। लहान मुलांचे प्रश्न त्यांच्या नजरेतून मांडायचा प्रयत्न ग्रिप्स रंगभूमीवर अनेकदा केला जातो। असाच एक प्रयत्न अभिनेत्री विभावरी देशपांडेनं केलाय तो गायब गीत या नव्या नाटकात। मिसिंगची कंप्लेंट सर। मिसिंगची? कोण मिसिंग आहे? आमचा फ्रेंड आहे। गीत? गीत? पण तुझ्या खरं तर ग्रिप्स रंगभूमीवरचं विभावरी दिग्दर्शित हे दुसरं नाटक आहे। पौगंडावस्थेतल्या मुलांचं भावविश्व या नाटकाच्या माध्यमातून मांडायचा तिनं प्रयत्न केलाय। मला असं वाटतं की लहान मुलांसाठी पुष्कळ केलं जातं, मोठ्या माणसांसाठी रेग्युलर थिएटर होतं, पण हे एक वय आहे ते तसं दुर्लक्षित आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण ते खूप मुळात कन्फ्युज्ड वय असतं। मुलं लहानही नसतात, मुलं पूर्णपणे मोठीही झालेली नसतात, पण त्यांच्यामध्ये शारीरिक मानसिक लेवलला खूप मोठ्या प्रमाणावर बदल होत असतात, आणि त्या बदलांशी कसं जुळवून घ्यायचं हे त्यांनाही त्यांचं अजून समजलेलं नसतं। त्याचबरोबर या अर्धवट वयातल्या मुलांशी कसं डील व्हायचं हे याबाबतीत अनेकदा आई वडीलही खूप कन्फ्युज असतात की नक्की हा लहान आहे का मोठा, ही मुलगी आहे का आता स्त्री झाली आहे, या मग त्यामध्ये आई वडिलांशी पण मुलांचं नातं थोडंसं या वयात बदलतं। त्याचबरोबर समाजात आपलं स्थान काय आहे, आपण कोण आहोत किंवा आपण उद्या काय होणार आहोत, या सगळ्याविषयी एक बऱ्यापैकी गोंधळ या काळात साधारणपणे मुलांच्या मनात असतो, तर त्याविषयी बोललं जावं, त्याविषयीचं काहीतरी करावं असा आमच्या मनात खूप वर्ष विचार होता, खूप दिवस आम्ही असं ठरवत होतो। तर फायनली त्या एका प्रोसेसमध्ये गायब गीत नावाचं नाटक निर्माण झालं। बरोबर काम करणं नेहमीच एनरिचिंग प्रोसेस असते, कारण ती इम्प्रोव्हायझेशन्स थ्रू आम्ही एक तरी नाटक बिल्टअप केलं होतं, आणि इम्प्रोव्हायझेशन्स करत असताना विभा आम्हाला दरवेळेस स्टेजवर मोकळं सोडतो, आणि मोकळं सोडल्यानंतर ती अनेक गोष्टी त्यातला हे कट करा हे ठेवा असं करून सांगते, त्याच्यामुळे ती खूप एनरिचिंग प्रोसेस वाटते। इथे आमच्याकडे स्टोरी नव्हती, ती आम्हाला इम्प्रोव्हायझेशन्स देत होती, टॉपिक्स देत होते, आणि त्याच्यावर आम्ही रोज वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये करत होतो इम्प्रोव्हायझेशन्स, आणि आमचे जे इश्यूज होते 13-15 या एज ग्रुपमधले ते आम्ही एकमेकांशी डिस्कस करायचो, बोलायचो, त्याच्यावर इम्प्रोव्हायझेशन्स करायचो। काही काही विथ म्युझिक असायचे, फक्त ॲक्शन्स असायचे, काही काही विथ वर्ड्स घेऊन असायचे। सो हा प्रोसेस हा इम्प्रोव्हायझेशन्समधनं आलेला आहे, सो दॅट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग आणि लर्निंग फॉर अस। या नाटकाची संहिता विभावरीनं लिहिली असली तरी ही संहिता पूर्ण झाली ती नाटक बसवता बसवताच, कशी ते ऐकूया। नॉर्मली एक नाटककार नाटक लिहून आणतो, मग दिग्दर्शक ते बसवतो, यापेक्षा खूप वेगळी प्रोसेस झाली ज्यामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून काहीतरी एकत्र शोधण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळे या मुलांचे अनुभव जे त्यांच्यासाठी अगदी आत्ता घडून गेलेला आहे। या वेळेला प्रोसेस वेगळी अशी होती की अत्यंत एक्सपिरियन्स शेअरिंग वरती आधारित असा हा सगळा जवळजवळ महिन्याभराचा कालावधी होता। ह्याच्यामध्ये जवळजवळ 25 तरुण मुलं या संपूर्ण प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व होती। विशेष म्हणजे या नाटकाच्या संगीताविषयी सुद्धा थोडंसं बोलावंसं वाटतं, कारण तरुणपणाच्या उंबरठ्यावर असलेल्या मुलांच्या जवळ जाणारं हे नाटक असल्यामुळं त्यांना आकर्षित करणारं असं संगीत या नाटकासाठी वापरण्यात आलंय। थोडासा एक वेगळ्या टाईपचं म्युझिक करण्याचा मी प्रयत्न केलाय। गाणी जी नेहमी ग्रिप्सची गाणी असतात, काही बाबा बाबा नको रे बाबा वगैरे ही गाणी लोकांना माहिती आहेत, त्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी गाणी, थोडीशी त्या एज ग्रुपला अपील होती अशी, थोडासा एक रॉक फॉर्म घेऊन, कारण हल्ली या एज ग्रुपची मुलं एमिनेम आणि गन्ज एन रोजेज आणि असलं म्युझिक ऐकत असतात, त्यामुळे त्या स्टाईलची गाणी करण्याचा मी प्रयत्न केला। आणि अर्थातच मी गाणी केली म्हणजे त्या माझ्या अख्ख्या टीमनी त्याला खूप मदत केली। बाबांनी मारलं मला, यार मी त्यांना फक्त म्हणलं मला तर उद्यात ना, मला काय करायचंय ते मला नाही जायचं मिलिटरी कॅम्पला। पुण्यात पार पडलेल्या शुभारंभाचा प्रयोग आम्ही तुम्हाला दाखवला, पुणेकरांनी याला चांगला प्रतिसादही दिला। आता लवकरच या नाटकाचा प्रयोग मुंबईतही होणार आहे, त्यामुळे काहीतरी वेगळं आणि दर्जेदार पाहायचं असेल तर गायब गीत हे नाटक पाहायला काहीच हरकत नाही। झी 24 तास साठी कैलास पुरी, पुणे। यार दिस इज द लिमिट यार,
झी 24 तास एक पाऊल पुढे.